मागील भागामध्ये आपण एक या अंकाची ओळख करून घेतली. हातातल्या या विद्यार्थ्यांना एक हा अंक लिहिता येतो आणि एक ही वस्तू बाजूला काढता येते. तर आता आपण ह्या भागामध्ये दोन या अंकाची ओळख करून घेऊ. माझ्यासोबत आहे गुंजन आणि सोहम. गुंजन आणि सोहम आपल्याला मदत करणार आहे दोन या वस्तूंची ओळख करून द्यायला. सोहम, माझ्या हातात किती पेन आहे बेटा? बरोबर, एक पेन आहे. ह्या पेनचा रंग कोणता आहे? बरोबर, छान. आता माझ्या हातामध्ये किती जोडून ब्लॉक आहे? एक आहे. तुला याचा रंग सांगते बेटा काय? बरोबर, लाल रंगाचा हा ब्लॉक आहे. माझ्या हातामध्ये एक पेन आहे आणि मी अजून एक पेन यामध्ये घेतला. ह्या पेनाचा रंग कोणता आहे? एक पेन अगोदर होता, त्यामध्ये मी अजून एक पेन टाकला. आता किती पेन झाले? चल मोजू बरं आपण. माझ्या मागे म्हणायचं, एक दोन दोन एक दोन. गुंजन, आपण एक ब्लॉक काढलेला होता, मी याला अजून एक पिवळ्या रंगाचा ब्लॉक जोडला. किती ब्लॉक झाले बघ? माझ्या मागे म्हणा, एक दोन. बरोबर. मग आता तुला दोन वस्तू काढता येत आहेत, तुला दाखवता येतील दोन वस्तू काढून. बर, मग तुला जे आवडेल असे कोणतेही दोन वस्तू काढून दाखव आणि मोजून दाखव. एक दोन. व्हेरी गुड, शाबास. सोहम, माझ्याकडे ना बेटा वेगवेगळे चित्र आहे. आता तू एक काम करायचं, ह्या चित्रांमधून कोणतेही दोन चित्र काढून दाखव. एक दोन. बरोबर. आता मी येणं यांना काही कृती करायला सांगते. सोहम, मला आहे ना दोन उड्या मारून दाखव. दोन. शाबास, व्हेरी गुड. गुंजन, मला दोन वेळेस गिरक्या घेऊन दाखव. एक दोन. व्हेरी गुड, शाबास. अशा प्रकारे वेगवेगळे साहित्य आणि कृतीद्वारे आपण यांना दोन या अंकाचा संबोध स्पष्ट करून दिला. पण आता दोन अंक कसा लिहायचा हे बघूया. अर्धी वाटी काढायची आणि त्याला आडवी रेषा जोडायची. हा झाला दोन. पुन्हा अर्धी वाटी काढायची, त्याला आडवी रेषा जोडायची. हा झाला दोन. आता मी आहे ना तुम्हाला काही ठिपके काढून देते, तुम्ही त्यावर दोन अंक गिरवायचे. अशी अर्धी वाटी काढायची आणि आडवी रेषा जोडायची. हा झाला दोन अंक. आता तुला हे लिहिता येतील. दोन. 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 अशा प्रकारे आपण ठिपके घेऊन लेखन करून घ्यायचं आहे आणि याचा सराव केल्यावर आपल्याला वळणदार असं अंक लेखन करता येईल. तर सर्व पालकांना माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या घरातील विविध वस्तूंचा वापर करून आपल्या पाल्याकडून दोन या अंकाचा सराव करून घ्या आणि त्यांना दोनचा संबोध स्पष्ट झालाय का हे समजून घ्या. धन्यवाद.